हाय फ्रेंड्स, मी तेजस्वी। आज आपण छान अशी चितळे बंधू सारखी जी आहे एकदम परफेक्ट अशी भाकरवडी कशी तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत। एकदम साधी, सोपी, सरळ व सेम त्यांच्यासारखी टेस्ट अशी परफेक्ट रेसिपी आहे। तर भाकरवडीची रेसिपी कशी तयार करायची ते पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे लाल तिखट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर, कोथिंबीर, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे तीळ आणि 4 ते 5 चमचे खोबऱ्याचा किस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपला 1 कप मैदा जो आहे तो घालणार आहे, 2 चमचे बेसन पीठ आणि आता आपण याच्यामध्ये जे आहे ते चवीपुरतं मीठ घालणार आहोत अशा प्रकारे। आणि आता आपण याच्यामध्ये 3 ते 4 चमचे जे आहे ते तेलाचं मोहन घालणार आहोत। इथे मी कडकडीत मोहन वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण याला थोडंसं थंड होऊन देऊया जेणेकरून ते आपल्याला मिक्स करताना पोळणार नाही किंवा भाजणारही नाही। आणि आता आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया अशा प्रकारे, जेणेकरून आपलं तेल जे आहे ते पटकन थंड होईल किंवा आपलं मिश्रण जे आहे ते लवकर थंड होईल अशा प्रकारे। तर आपलं मिश्रण जे आहे ते छान असं थंड झालेलं आहे। आता मी त्याला आपल्या हाताने जे आहे ते छान असं मळून घेणार आहे किंवा तेल जे आहे ते छान असं पिठाला जे आहे ते लावून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला जे आहे ते छान असं आपलं तेल लागलं गेलेलं आहे आणि त्याची छान अशी मुठही तयार होत आहे। याचा अर्थ आपलं तेलाचं मोहन जे आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे आहे ते थोडं पाणी घालून छान असा याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया जेणेकरून आपली भाकरवडी जी आहे ती छान अशी खुसखुशीत तयार होईल। तर आपल्याला थोडं पाणी ॲड करून मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते किती छान असं सॉफ्ट किंवा एकदम मस्त असं मळलं गेलेलं आहे। आणि आता आपण आपलं पीठ जे आहे ते थोडा वेळ किंवा 10 ते 15 मिनटं जे आहे ते झाकून भिजत ठेवणार आहोत। तर इथे मी काचेचा बाउल ठेवून त्याला व्यवस्थित झाकून असं ठेवणार आहे। आता आपण याला बाजूला ठेवून देऊया। तर इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर आपला पॅन जो आहे तो छान असा बऱ्यापैकी गरम झालेला आहे। तर आता मी त्याच्यामध्ये जे आहे ते जिरे घालणार आहे। जिरे थोडा वेळ जे आहे ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे। तर जिरे भाजलेले आहे, आता मी त्यामध्ये 2 चमचे जे आहे ते तीळ घातलेलं आहे। दोन्ही एकत्र करून थोडंसं आपण जे त्याला जे आहे ते भाजून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि आता आपण त्याच्यामध्ये जे आहे ते 3 ते 4 चमचे आपल्या खोबऱ्याचा जो किस असतो तो घालणार आहे आणि पूर्णपणे त्याला मिक्स करून घेऊया। आणि आपलं हे जो मसाला आहे किंवा हे मिश्रण आहे ते छान असं गोल्डन किंवा सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत आपण त्याला छान असं मिक्स करून भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते छान असं गोल्डन रंगावर जे आहे ते झालेलं आहे अशा प्रकारे। आता आपण याच्यामध्ये जे आहे ते थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि याला पूर्णपणे मिक्स करून 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत। जोपर्यंत त्याचा असा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपण त्याला मिक्स करून परतवणार आहोत। छान असा गोल्डन रंग झाला की ॲटोमॅटिक जो आहे तो छान असा त्याचा सुगंध येतो किंवा मसाला आपला भाजला की त्याचा वासही येतो, त्यामुळे लगेच लक्षात येतं आपला मसाला तयार झाला की नाही। तर आता आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे, त्याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे ते काढून घेणार आहे अशा प्रकारे। आणि आता आपण याच्यामध्ये जे आहे ते 1 चमचा जे आहे ते धने पावडर घालणार आहोत, 2 चमचे लाल तिखट। तिखट जे आहे ते जास्त तिखटही नाही आहे, जास्त फिक्कही नाही आहे, मी मध्यम असं घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही घेऊ शकता। आणि आता आपण याच्यामध्ये जे आहे ते चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हे सर्व एकत्र करून थोडंसं जाडसर जे आहे ते बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे। त्याला जास्त बारीकही करायचं नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायचं नाही, मध्यम असं जे आहे ते आपल्याला त्याला छान असं वाटून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये जे आहे ते 1 चमचा साखर घालणार आहोत आणि साखर घालून मिक्स करून त्याला थोडंसं जे आहे ते वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता आपल्या भाकरवडीचा मसाला जो आहे तो छान असा परफेक्ट तयार झालेला आहे। तर आता आपलं पीठ जे आहे ते तयार झालं की नाही आपण ते पाहूया।
तर आता आपलं पीठ जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण याला जे आहे ते 2 ते 3 मिनटं छान असं व्यवस्थित मळून घेऊया, जेणेकरून त्याला छान अशी चिकनाई येईल. व व्यवस्थित असं मळून घेतल्यामुळे जे आहे ते आपली बाकरवडी जी आहे ती छान अशी एकदम खुसखुशीत तयार होईल. तर मी त्याला थोडंसं असं मळून घेतलेलं आहे, जास्त वेळ मळायचं नाही आहे, फक्त 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं आहे. तर इथे माझं मळून झालेलं आहे. तर आता मी याचे 2 भाग करणार आहे वेगवेगळे, आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं मळून घेणार आहे अशा प्रकारे. आता आपण दुसरा गोळाही मळून घेऊया, आणि आपण आपला पहिला गोळा जो आहे तो झाकून ठेवूया, जेणेकरून तो हवेमुळे कडक होणार नाही. आणि आता आपण आपला दुसरा गोळा जो आहे तो लाटून घेऊया अशा प्रकारे. आपल्याला त्याची छान अशी पातळ जी आहे ती पारी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपली भाकरवडी जी आहे ती छान अशी मस्त अशी खुसखुशीत तयार होईल. तर तुम्ही बघू शकता मी त्याची एकदम छान अशी पातळ मोठी अशी पारी लाटून घेतलेली आहे. तर आता मी त्याच्या कडा ज्या आहे ते कट करणार आहे, जेणेकरून भाकरवडी करताना आपल्याला त्याची छान अशी व्यवस्थित फिनिशिंग करता येईल. तुम्ही बघू शकता मी फक्त साईडच्या कढाहीच काढत आहे. तर मी अशा प्रकारे चौकोन शेपमध्ये जी आहे ती आपली पारी कट करून घेतलेली आहे. तर मला ती थोडीशी जाड वाटत असल्यामुळे तिला जे आहे ते थोडंसं आणखीन लाटून घेणार आहे अशा प्रकारे. आणि पारी लाटताना नेहमी मधला भाग जो आहे तो पातळ लाटायचा आहे, व साईडचा भाग जो आहे तो थोडासा जाडासा ठेवायचा आहे, जेणेकरून भाकरवडी तळताना ती आतल्या साईडने जी आहे ती पूर्णपणे तळली जाती व बाहेरच्या साईडने जाड ठेवल्यामुळे ती जळत नाही. त्यामुळे थोडीशी मधी पातळ आणि साईडने जी आहे ती जाड अशी ठेवायची आहे अशा प्रकारे. आता आपली पारी जी आहे ती छान अशी लाटून झालेली आहे. तर इथे मी गूळ आणि चिंच याची चटणी घेतलेली आहे. तुम्ही थोडासा गूळ आणि चिंच तिखट मीठ हे सर्व एकत्र उकळून त्याला चाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि त्याची चटणी तयार केलेली आहे. तर ती चटणी जी आहे ती आता आपण आपल्या पारीवर टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित असं पसरून घेऊया, जेणेकरून आपल्या भाकरवडीला जो आहे तो असा आंबट गोड असा मस्त सर्व फ्लेवर येईल. आणि आता आपण त्याच्यावर आपला मसाला घालूया. मसाला घालताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे, मसाला जो आहे तो भरपूर घालायचा आहे, जेणेकरून भाकरवडी जी आहे एकदम टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता मी भरपूर असा मसाला घातलेला आहे. तर आता आपला मसाला जो आहे तो भाकरवडीमध्ये जो आहे तो असा व्यवस्थित सेट व्हावा म्हणून मी त्याला थोडंसं बेलण्याच्या साह्याने जे आहे ते थोडंसं दाबून घेणार आहे, जेणेकरून मसाला एकदम सेट होईल. तर आता आपला मसाला जो आहे तो छान असा सेट झालेला आहे. तर आता आपली पारी जी आहे ती आपण छान अशी गोल अशी करून घेऊया व तिला भाकरवडीचा शेप असा देऊया. त्यासाठी मी त्याला छान असं गोल जे आहे प्रेस करत आहे अशा प्रकारे, तुम्ही बघू शकता. आणि आपण त्याची पूर्णपणे गोल करणार नाही आहे, त्याला त्याच्या कडा जो आहे किंवा साईडचे जी काट आहेत त्याला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत, जेणेकरून आपली भाकरवडीची पारी जी आहे ती व्यवस्थित अशी चिटकली जाईल. व ती तेलात टाकली तर ती उघडणार नाही किंवा त्यातील मसालाही बाहेर येणार नाही. तुम्ही बघू शकता मी त्याला किती छान असं प्रेस करून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याला 2 ते 3 मिनटं जे आहे ते एकाच दिशेने असं छान असं लपेटून घेणार आहोत अशा प्रकारे, जेणेकरून आपण पाणी लावल्यामुळे पारी जी आहे चिटकते आणि ती छान अशी सेट होते. तर तुम्ही बघू शकता छान असं सेट झालेलं आहे. आता आपण त्याचे एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घेऊया, कारण का त्या साईडला थोडासा मसाला नसतो, आपण मध्ये जो आहे तो मसाला भरतो, त्यामुळं साईडने थोडंसं काढून घेणार आहोत. तर आता आपली भाकरवडी कट करण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता आपण तिला अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये जे आहे ते कट करून घेऊया. तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मी एकदम मीडियम अशा साईजमध्ये जे आहे ते कट करून घेतलेलं आहे. तर आपली भाकरवडी जी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित अशी तळली जावी म्हणून त्याला थोडंसं प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील मसाला जो आहे तो बाहेर निघणार नाही किंवा तेलामध्ये तो पसरणारही नाही. तुम्ही बघू शकता मी त्याला छान असं थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. तर आता आपलं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, ते छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता मी आपल्या भाकरवड्या ज्या आहेत ते सोडणार आहे व त्याला छान असं खरपूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहे. तर सुरुवातीला जे आहे ते आपल्याला तेल जे आहे ते जास्त गरम किंवा कडक करून घ्यायचं आहे. आणि नंतर तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये आपल्या भाकरवड्या टाकल्याच्या नंतर भाकरवडीला थोडासा गोल्डन असा रंग आला मग नंतर आपण जे आहे ते गॅस जो आहे तो थोडासा मध्यम ते बारीक असा ठेवणार आहोत.
जेणेकरून आपली भाकरवडी जी आहे ती छान अशी खुसखुशीत तयार होईल। तुम्ही बघू शकता मध्यम गॅसवर जी आहे ती आपली भाकरवडी छान अशी तळून घेतलेली आहे व आपली भाकरवडी एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर एकदम चितळी स्टाईल आपली भाकरवडी सुंदर अशी तयार झालेली आहे व त्याची टेस्टही तशीच आहे, ती दिसायलाच नाही तर चवीलासुद्धा तशीच आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कशी झाली माझ्यासोबत शेअर करा, आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।